एज नॅशनॅलिटी अँड डोमसाईल सर्टिफिकेट हे आपण ऑनलाईन कसं करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहेत, या संपूर्ण प्रक्रिये संबंधात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडं जर CSE ID आहे आणि आपल्या सरकारचा जर आपल्याला लॉग इन आय डी भेटलेला आहे, महाई सेवाचा लॉग इन आय डी भेटलेला आहे, तर आपण जे आपल्या सरकार पोर्टलवरनं म्हणजे महाई सेंद्रा पोर्टलवरनं आपण कसे दाखले अप्लाय करायचे आणि ते डाउनलोड वगैरे आणि याच्यामध्ये ही जी संपूर्ण प्रक्रिया असते ती कशी असते याबाबत आपण इथं पाहूया. तर हे बघा, आता इथं VLE लॉग इन करण्यासाठी पहिले आपल्याला जे आहे महाई सेवा केंद्रासाठी आपल्या सरकार केंद्राच्या पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे आणि या विंडोमध्ये युजर नेम आणि आपला पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारे आपल्याला महाई सेवा किंवा आपण त्याला आपल्या सरकारचा जो डॅशबोर्ड आहे तो आपल्याला इथं पाहायला भेटेल. आता इथं आपण लेफ्ट हँड साईडला जे आहे एज नॅशनॅलिटी हे रिव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ॲपमध्ये आपल्याला हा हे भेटेल, तर याच्यावरती एज नॅशनॅलिटीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एज नॅशनॅलिटी डोमोसाईलसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र याची यादी तुम्हाला इथं पाहायला भेटेल, ती एकदा पाहून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कंटिन्यू या बटनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथं तीन ऑप्शन तुम्हाला दिसतील, त्यापैकी जो सेकंड ऑप्शन आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि हे ज्या फील्ड आहे, आता तुमच्याकडं आलेला जो सिटीजन आहे, जो नागरिक आहे, त्याची जे त्याच्याकडनं तुम्हाला डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल स्कॅन करून तुम्हाला ठेवायचे आहेत तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये, तुम्हाला ते सेव्ह करायचे आहेत आणि ते सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल स्कॅन केलेले असले पाहिजेत. तर या सेकंड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ही जी सगळी माहिती आहे तुमच्या सिटीजन दिलेल्या डॉक्युमेंट्सप्रमाणे ती योग्य ती भरून घ्यायची. आता एज नॅशनॅलिटी अँड डोमोसाईल सर्टिफिकेट हे त्या नागरिकांना मिळतो ज्या जे नागरिक महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापासून राहत आहेत. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, आप जर सलग ते 15 वर्षापासून इथं 15 किंवा 15 पेक्षा जास्त राहत असेल तरच त्यांना तो डोमोसाईल सर्टिफिकेट देण्यात येतो. आणि त्यात समजा ज्याचा जन्म महाराष्ट्रातला असला तर त्याला समजा 4-5 पुरावे म्हणजे जसा 15 वर्षापूर्वीचा एखादा पुरावा, त्याचा LC वगैरे बर्थ सर्टिफिकेट असेल तर चालेल, त्याच्यानंतर मधले 2-4 डॉक्युमेंट्स आणि नंतर करंट डॉक्युमेंट असे 4-5 पुरावे असेल तर चालेल. परंतु जर त्याचा जन्म आउट ऑफ महाराष्ट्राचा असला त्यावेळेस अशा वेळेस त्याला सलग 15 वर्षाचे पुरावे जोडावे लागतील. म्हणजेच जसा आता 2021 आहे तर म्हणजे त्याला 2005 पासूनचे पुरावे आवश्यक आहे, किंवा 2005 पुरावा, 2006 पुरावा, 2007 पुरावा असे सलग पुरावे त्याला म्हणजे द्यावे लागतील. आणि तुम्हाला ते सलग पुराव्याची एक PDF फाईल बनवून त्याच्यामध्ये ती अपलोड करावी लागेल. आता याच्यामध्ये सलग पुराव्यामध्ये बँकेचा पासबुक असू शकतो, बँक स्टेटमेंट असू शकते तुमचे जर त्यांच्याकडं सलग पुरावे आपल्याला घ्यायचे असेल, किंवा लाईट बिल चालेल, किंवा तुमचे त्यांची भाड्यापावती असेल ते चालेल. तर या प्रकारे म्हणजे आपल्याला सिद्ध करता येईल का ते 15 वर्षापासून महाराष्ट्रात राहतात अशा जोगे तुम्हाला हे पुरावे इथं तुम्हाला ते लागणार आहेत. तर या सगळ्या गाळ्याला जागा म्हणजे भरणे सगळ्यांनाच येते. त्याच्यानंतर मग आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा जो आहे तुमचा फोटो जो आहे 160 पिक्सल बाय 200 पिक्सल असला पाहिजे. त्याची जी साईज आहे ती 5 KB पेक्षा जास्त आणि 20 KB पेक्षा कमी असली पाहिजे. त्याप्रमाणे सिग्नेचर जर तुम्ही अपलोड करणार असाल तर त्यावेळेस त्याची साईज जी आहे 256 पिक्सल विड्थला पाहिजे आणि
हाईटला जी आहे 64 पिक्सल पाहिजे आणि त्याची पण साईज जी आहे 5 ते 20 KB दरम्यान पाहिजे. आणि जर JPG डॉक्युमेंटमध्ये JPG डॉक्युमेंट असेल तर त्यावेळेस त्याची जी साईज आहे ती 75 ते 100 KB दरम्यान पाहिजे. आणि जर तुमच्याकडं मल्टिपल डॉक्युमेंट्स तुम्ही एका PDFमध्ये कन्वर्ट केले असेल तर PDFची साईज जी आहे ती 100 ते 500 KB दरम्यान पाहिजे. तर हे झालं तुम्हाला. त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला अटॅचमेंट, मग जे तुम्हाला सगळे कागदपत्र अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला इथं त्याचा डिस्क्रिप्शन पण लिहायचं आहे. आता इथं तुम्ही जे आहे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे, त्याचं जी फाईल तुमच्या कॉम्प्युटरला सेव आहे ती सिलेक्ट करून आणि त्याचा डिस्क्रिप्शन डॉक्युमेंटचा इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे. जसं बघा इथं म्हणजे रेसिडेन्शियल प्रूफ बाय तलाठी, मग त्याचा सांगली नंबर सो अँड सो डेटेड सो अँड सो असा करून तुम्हाला ते डिस्क्रिप्शन इथं लिहायचं आहे. आणि तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स म्हणजे इथं अपलोड करणार आहेत त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स, आता फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो जो आहे तुम्ही एकतर वेब कॅम असेल तर तुम्ही कॅप्चर करू शकता किंवा तुम्ही त्यांचा जो फोटो आहे तो पण डायरेक्ट अपलोड करू शकता. आता त्याच्यानंतर मग इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर हे फोटो झाल्यानंतर हे बघा या प्रकारे मग पुन्हा प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे, मग डायरेक्ट पेमेंटच्या साठी जाईल. मग त्यावेळेस तुम्हाला जे आहे इथं, आता इथं बघा 33 रुपये हे पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. त्याच्यासाठी तुमचा जो वॉलेटचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला ही रिसीट भेटेल. ही जी आता ही पूर्ण पेमेंट झाल्यानंतर खालील पावती दिसेल आणि प्रिंट काढून काढायची आहे आणि तुम्हाला ते कस्टमरला द्यायची आहे. आता हे तुमचे जर डॉक्युमेंट्स हे सगळे प्रक्रिया झाल्यानंतर मग तहसील कार्यालयात प्रमाणपत्र तपासणीची प्रक्रिया होईल. एज नॅशनॅलिटी डोमोसाईल सर्टिफिकेट यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये Desk 1 लॉगिनवरती हे आपले जे सर्टिफिकेट आहे ते त्यांना दिसतील. अधिकारी ते तपासतील, अर्ज जोडलेले कागदपत्र बरोबर असेल तर ते Desk 2 या लॉगिनवर तपासणीसाठी पाठवतील. Desk 2 या लॉगिन तपासणी अधिकारी अर्ज तपासेल, अर्ज व जोडलेले कागदपत्र बरोबर असतील तर तो अर्ज Desk 3 सहीसाठी पाठवतील. आणि मग Desk 3 लॉगिनवरून अधिकारी डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणपत्र सही करतील. आता डिजिटली स्वाक्षरीने प्रमाणपत्र सही झाल्यानंतर VLE मार्फत कारवाई प्रक्रिया कशी करायची आहे, तर VLEने एज नॅशनॅलिटी अँड डोमोसाईल यशस्वी सबमिट केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी लॉग इन केल्यानंतर ई डिस्ट्रिक्ट स्टेटस या लिंकवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नवीन विंडो तुम्हाला दिसेल, तर या प्रकारे तुम्हाला ही विंडो दिसेल. त्याच्यामध्ये या तुम्ही तारखेनुसार किंवा अर्जदाराच्या नावानुसार किंवा ॲप्लिकेशन YD वापरून तुम्ही हे सर्च करू शकता. आणि हे सर्च केल्यानंतर मार्जाची स्थिती जर पेंडिंग ॲट VLE डेस्क असेल तर VLE डिटेल्स यावर क्लिक करून नवीन विंडो दिसेल. आणि मग त्याच्यानंतर हे बघा मग व्ह्यू डिटेल्स या क्लिक करायचे आणि खालील प्रमाणे हे म्हणजे हे बघा विंडो प्रम दिसेल आणि टेक ॲक्शन या बटनवर क्लिक करायचं आहे. आता हे बघा टेक ॲक्शन या बटनवर क्लिक केल्यानंतर अर्ज जोडलेले कागदपत्र व अर्ज रिजेक्ट केल्याचे कारण दिसेल, त्याप्रमाणे कारवाई करावी. नवीन कागदपत्र जोडण्यासाठी ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर रिमार्क टाकून सेंड टू तहसील डेस्क याच्यावरती क्लिक करायचे. अर्ज पुन्हा Desk 1 जाईल, अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. आता अर्जाची स्थिती जर अप्रूव्ड असेल तर प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीने तयार झालेले आहे. प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी ॲप्लिकेशन ID क्लिक करावे आणि नवीन विंडोमध्ये प्रमाणपत्र दिसेल. डाउनलोड या चिन्हावरती मग तुम्हाला इथं या क्लिक करायचं आहे. आणि आता हे आपला जो सर्टिफिकेट आहे तर कधी इथं म्हणजे व्हॅलिडेट नसेल तर मग तुम्हाला याच चिन्हावरती व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. सिग्नेचर प्रॉपर्टीवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सो सिग्नेचर सर्टिफिकेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर ॲड टू ट्रस्टेड सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. आणि याच्यानंतर मग व्हॅलिडेट हे तुम्हाला हे चेकबॉक्सला म्हणजे टिक करायचे सगळ्यांना, आणि त्याच्यानंतर मग व्हॅलिडेट सिग्नेचरवर या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर या प्रकारे ही सिग्नेचर तुम्हाला व्हॅलिडेट झालेली पाहायला भेटेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे प्रोसेस असते आणि तुम्ही पण हे करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे महाई सेवाचे आय डी भेटली असेल तर या प्रकारे तुम्ही एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे अप्लाय करून ते डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.